केंद्र सरकारने नुकतेच पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी जळगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले. आज मुंबई नागपूर महामार्गावर झालेल्या या रास्ता रोकोमुळे तासभरासाठी वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. पारित करण्यात आलेले कृषी विधेयक हे लोकशाही पद्धतीचा अवलंब न करता सरकारने हुकुमशाही पद्धतीत मंजूर केले असल्याने ते अन्यायकारक आहे. या विधेयकामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे. हमी भावाबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना या विधेयकात नाहीत. शेती उद्योग शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या ताब्यात देण्याचं हे षडयंत्र आहे. अशा प्रकारचे विविध आरोप करत सरकारचा निषेध करण्यात आला. ज्या पद्धतीने हिटलर शाही वापरून हे विधेयक मंजूर झालं, हे विधेयक भांडवलशाहांना फायदा करणार, या देशातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनी सारख्या भांडवली कंपन्यांच्या ताब्यात देणार हे सरकार आहे. याच्यामध्ये सर्व विदेशी कंपन्यांना भांडवलदारांना शेतीचे दरवाजे खुले होतील. कॉर्पोरेट शेती आणि कॉर्पोरेट फार्मिंग करण्याचं षडयंत्र या देशामध्ये घातलं जाईल. खऱ्या अर्थानं भांडवलशाहचं सरकार चालवणारे आहेत म्हणून आम्ही विरोध करतो आहोत. भारतभरामध्ये आज आंदोलन सुरू होत आहे. पुढचे 10 दिवस हे आंदोलन सुरू असेल. या रास्ता रोको मध्ये लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन क्रांती, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, छावा संघटना, प्रहार संघटना यासह अनेक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र सोबत जकी, इंडिया अपटक न्यूज मराठी. शुभ मंगलम, सर्व मंगलम, नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.